मित्रांनो, नवीन शैक्षणिक वर्षामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। मी मृणाल गोसावी, चावरा इंग्लिश मीडियम स्कूल शहादा। माझा विषय आहे मराठी। तर मुलांनो, कोविड-19 मुळे आज देखील आपण ऑनलाइन माध्यमातून शिक्षण घेत आहोत। मुलांनो, कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात ही प्रार्थनेने होते किंवा एखाद्या छानशा गीताने होते। तर मग मुलांनो, आज देखील आपण आपल्या इयत्ता 8वीच्या अभ्यासक्रमाची सुरुवात ही देखील प्रार्थनेतूनच करणार आहोत। मुलांनो, आपल्या पाठ्यपुस्तकात एक छानशी प्रार्थना आहे आणि त्या प्रार्थनेचे नाव आहे आम्ही चालवू हा पुढे वारसा। या प्रार्थनेचे कवी आहेत जगदीश खेवूळकर। प्रार्थना अभ्यासण्याच्या आधी मुलांनो, आपण या प्रार्थनेचे जे कवी आहेत त्यांची माहिती जाणून घेऊ या। जगदीश खेबुळकर यांचा जन्म 10 मे 1932 खेपवळे हळदी कोल्हापूर येथे झाला होता। त्यांचा मृत्यू 3 मे 2011 कोल्हापूर येथे झालेला आहे। जगदीश खेबुळकर यांचे खास वैशिष्ट्य म्हणजे मुलांनो, त्यांनी सुमारे 325 मराठी चित्रपटांना गीते लिहिलेली आहे। आणि मुलांनो, आज आपण जे गीत अभ्यासणार आहोत हे गीत कैवारी नावाच्या मराठी चित्रपटातील आहे। ते केवळ एक गीतकार म्हणून प्रसिद्ध होऊन गेले नाहीत, तर ते चांगले कवी, विविध प्रकारचे साहित्य लेखन देखील त्यांनी लिहिलेले आहे। म्हणूनच मुलांनो, त्यांना गदिमा, जीवनगौरव, बालगंधर्व यासारख्या कितीतरी पुरस्कारांनी नामांकित केलेले आहे। मग चला तर मुलांनो, आम्ही चालू हा पुढे वारसा हे गीत आपण अभ्यासू या। सर्वात आधी हे संपूर्ण गीत मी तुम्हाला वाचून दाखवते आणि तुम्ही देखील मुलांनो मनातल्या मनात हे गीत वाचन करावायचे आहे। गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा। पिता बंधू स्नेही तुम्ही माऊली, तुम्ही कल्पवृक्षातली सावली। तुम्ही सूर्य आम्हा दिला कवळसा, जिथे काल अंकुर बिजातले तिथे आज वेलीवरी ही फुले। फलद्रूप हा वृक्ष व्हावा तसा, शिकू धीरता शूरता वीरता। धरू थोर विद्ये सवे नम्रता, मनी ध्यास हा एक लागो असा। जरी दृष्ट कोणी करू शासन, गुणी सज्जनांचे करू पालन। मनी मानसी हाच आहे ठसा, तुझी त्याग सेवा फळा ए अशी। तुझी कीर्ती होईल दाही दिशी,
अग पुण्यवंत भल्या माणसा। तर मग चला तर मुलांनो या गीतातील ओळींचा आता आपण भावार्थ जाणून घेऊ या। गुरुने दिला ज्ञान रूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा। मुलांनो वारसा, वारसा याचा अर्थ आहे की वडिलोपार्जित असलेली परंपरा। तर मुलांनो गुरु, गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरु देव महेश्वरा, आपल्या जीवनातील आपले पहिले गुरु म्हणून आपण आपल्या आई वडिलांना मानतो। अर्थातच आपल्या आई वडील आपल्याला बोलायला, चालायला अनेक प्रकारच्या कृती शिकवत असतात। आणि वयाच्या तिसऱ्या वर्षापासून किंवा अडीच वर्षापासून मग आपले पालक आपल्याला शाळेमध्ये पाठवतात। आणि शाळेत आल्यावर आपले शिक्षक हे गुरु असतात। आणि हे गुरु आपल्याला विविध विषयांचे ज्ञान देत असतात। जीवनामध्ये आपण यशस्वी व्हावे म्हणून आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन करीत असतात। चांगले विचार, चांगले संस्कार ते आपल्यावरती घडवत असतात। या ओळीतून कवी सांगतात की माझ्या गुरुने जो काही ज्ञानाचा वसा मला दिलेला आहे तो मी असाच पिढ्यान पिढ्या पुढे चालू ठेवेन। म्हणजेच हे ज्ञानदानाचे जे व्रत आहे ते मी असेच पुढे पाळत राहू। वसा म्हणजेच मुलांनो व्रत। आता पाहूया पुढच्या ओळी। पिता बंधू स्नेही तुम्ही माऊली, तुम्ही कल्प वृक्षातली सावली, तुम्ही सूर्य आम्हा दिला कवडसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा। मुलांनो गुरु, गुरूंच्या छत्र छायेखाली आपण अनेक चांगले विचार आत्मसात करीत असतो। ज्याप्रमाणे आपल्या घरी आपले आई वडील आपल्यावरती प्रेम करतात, आपले मोठे भाऊ आपल्यावरती प्रेम करतात, त्याचप्रमाणे आपले गुरु देखील आपल्याला माया लावत असतात। म्हणून मुलांनो या ओळीतून कवी सांगतात की माझे गुरु म्हणजेच माझ्यासाठी माझे पिता, माझे बंधू, माझे स्नेही व माझी माऊली आहे। तुम्ही कल्पवृक्षातली सावली, कल्पवृक्ष म्हणजे मुलांनो जे हवे ते देणारा वृक्ष। पहा मुलांनो आपल्या सभोवताली अनेक झाडं आपल्याला दिसतात आणि ही झाडं नेहमी आपल्याला देण्याचं काम करत असतात, कोणत्याही प्रकारची अपेक्षा न करता। तर मुलांनो या झाडांमध्ये जे नारळाचे झाड आहे त्याला मुलांनो कल्पवृक्ष असं म्हटलेलं आहे, कारण की या झाडाच्या मुळांपासून ते शेंड्यापर्यंतचे सर्व भाग हे आपल्या जीवनामध्ये कामी येत असतात आणि म्हणूनच त्याला कल्पवृक्ष असं म्हटलेलं आहे। मग मुलांनो ही कल्पवृक्षाची उपमा गुरूंना कवींनी दिलेली आहे। तुम्ही सूर्य आम्हा दिला कवडसा, कवडसा म्हणजेच मुलांनो किरणांचा झोत, आम्ही चालवू हा पुढे वारसा। तर मग मुलांनो गुरूंच्या ज्ञानाच्या सावलीत तुम्ही विद्यार्थी
ज्ञान ग्रहण करीत असतात। गुरु आदर्श व्यक्ती व समाज घडवण्याकरता आपल्या विद्यार्थ्यांची जडणघडण करतात। गुरु म्हणजेच मुलांनो ज्ञानरूपी सूर्य। पहा मुलांनो, सूर्य सगळ्यात महत्त्वाचा ग्रह। हा सूर्य जेव्हा आकाशात उगवतो तेव्हाच मुलांनो या पृथ्वी तलावरती प्रकाश मिळतो। त्याचप्रमाणे जेव्हा तुम्हाला गुरूंचा सहवास लागतो तेव्हाच तुमच्यातील अज्ञानाचा अंधार दूर होऊन ज्ञानाचा प्रकाश तुम्हाला मिळत असतो। अशा या गुरूंकडून तुम्ही ज्ञानाचा कवळसा प्राप्त करतात। आणि म्हणूनच मुलांनो गुरूंना सूर्याची उपमा इथे दिलेली आहे। आता पाहूया पुढच्या ओळी। जिथे काल अंकुर बिजातले तिथे आज वेलीवरी ही फुले। फलद्रुप हा वृक्ष व्हावा तसा आम्ही चालवू हा पुढे वारसा। हे पहा मुलांनो, जिथे काल अंकुर बिजातले, तर मुलांनो अंकुर म्हणजे नुकतेच जमिनीवर वर आलेले दल। मुलांनो आठवा बरं तुमच्या शाळेतील नर्सरीमधील पहिला दिवस। त्यावेळेस मुलांनो पहिला दिवस तर तुमचा रडण्यामध्येच गेला, पण हळूहळू जेव्हा तुम्हाला तुमच्या शिक्षकांची ओळख झाली, शिक्षकांनी तुम्हाला आईप्रमाणे सांभाळले, तुम्हाला बोलायला शिकवले, तुमच्यावरती चांगले संस्कार घडवले, तुमचा हात हातात घेऊन तुमच्या गुरूंनी तुम्हाला पेन्सिलची ओळख केली, वहीची ओळख करून दिली, पुस्तकाची ओळख करून दिली। आणि मुलांनो हळूहळू मग तुम्ही नर्सरीमधून आज आठवीपर्यंत आलात। आणि पहा मुलांनो तुमच्यामध्ये सर्वांगीण विकास झालेला दिसून येतो। आज तुम्ही तुमच्या मनातील विचार भावना मोठ्या आत्मविश्वासाने सर्वांना सांगू शकता। तर मग मुलांनो हा एवढा आत्मविश्वास तुमच्यामध्ये कोणामार्फत आला? हो अगदी खरं, तुमच्या गुरूंमुळे, तुम्हाला लाभलेल्या शिक्षकांमुळे। म्हणून मुलांनो इथे अंकुर बिजातले, बीज म्हणजे मुलांनो बी। पहा मुलांनो जेव्हा बी हे जमिनीमध्ये पेरलं जातो आणि जेव्हा त्या बियाणाला योग्य सूर्यप्रकाश, पाणी, खत मिळतं तेव्हा त्या बीजाला अशा प्रकारचं अंकुर फुटतं। आणि मग मुलांनो कालांतराने या अंकुराचे रूपांतर एक भल्या मोठ्या फलद्रुप हा वृक्ष व्हावा तसा, फळांनी फुलांनी बहरलेल्या एका मोठ्या वृक्षामध्ये त्याचं रूपांतर होतं। तर पहा मुलांनो तुम्हाला हे चित्र दिसत आहे की तुमचं हे शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर इयत्ता 10वीनंतर तुम्ही 11वी 12वीला जाणार, तुम्हाला तिथे आणखी चांगले शिक्षक लागतील। ते तुम्हाला तुम्ही कोणती फील्ड घ्यावी, कोणतं क्षेत्र तुम्ही निवडावं म्हणून ते तुम्हाला मार्गदर्शन करतील। आणि मुलांनो योग्य ते क्षेत्र तुम्ही निवडल्यावर मग तुमच्यापैकी कोणी एक चांगला डॉक्टर, एक चांगला इंजिनियर, एक चांगला वकील, एक चांगला मोठा अधिकारी बनेल। तर मग मुलांनो हे कोणामुळे आहे? अर्थातच तुम्हाला लाभलेल्या तुमच्या गुरूंमुळे। आणि म्हणूनच कवी सांगतात की पुढे तुम्ही विद्यार्थी अशा प्रकारच्या फलद्रुप वृक्ष बनाल
आणि मुलांनो, आधीच तुम्हाला सांगितलं की वृक्ष की जे आपल्याला कोणत्याही प्रकारची अपेक्षा न करता आपल्याला फळं फुलं आणि लाकूड देतात. आणि तुम्ही देखील मग मुलांनो, तुम्हाला जे काही ज्ञान प्राप्त झालं आहे हे ज्ञान तुम्ही असेच पुढे, या ज्ञानाचा असाच वारसा पुढे तुम्ही चालू ठेवा. आता पहा पुढच्या ओळी. शिकू धीरता, शूरता वीरता, धरू थोर विद्ये सवे नम्रता, मनी ध्यास हा एक लागो असा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. धीरता म्हणजे काय? धाडस. शूरता म्हणजे पराक्रम. आणि ध्यास, ध्यास म्हणजे मुलांनो इच्छा, आकांक्षा, ज्याला तुम्ही म्हणतात मुलांनो गोल किंवा एन एम. मग मुलांनो, तुमचे शिक्षक तुम्हाला केवळ पुस्तकी ज्ञान देत नाही, तर तुमच्यामध्ये धीरता निर्माण व्हावी, तुमच्यामध्ये शूरता निर्माण व्हावी, तुम्ही चांगले चांगले पराक्रम करावे म्हणून ते तुम्हाला मार्गदर्शन करीत असतात. आणि अर्थातच मुलांनो, तुमच्यामधला आत्मविश्वास निर्माण होण्यासाठी, तुमच्यामध्ये स्टेज डेअरिंग येण्यासाठी शाळेमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. आणि तुमचा गुरु तुम्हाला सांगतात की तुम्ही प्रत्येक कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा, की जेणेकरून तुमच्यामध्ये वीरता, पराक्रम, हिम्मत येईल. आणि मग प्रत्येक विद्यार्थी आपल्या मनामध्ये हाच एक ठसा उमटवतो किंवा अंगी बाळगतो की नाही, मला माझ्या जीवनामध्ये धीट बनायचं आहे, कितीही संकटं जरी माझ्यावरती आली तर मला त्या संकटावरती मात करायची आहे. आणि माझं जे काही स्वप्न आहे, माझी जी काही इच्छा आकांक्षा आहे ती पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आणि माझ्या गुरूंनी जे जे काही मला शिकवले त्याचे मी नम्रपणे पालन करणार आहे. हो मुलांनो, तुम्ही कितीही मोठे झालात पण तुमच्यासमोर जर एखादी वरिष्ठ व्यक्ती असेल, मग ती कोणीही असो मुलांनो, तर मी मात्र त्या व्यक्तीसमोर नम्रपणे वागेन. कारण की नम्रता हा सगळ्यात महत्त्वाचा गुण प्रत्येकाजवळ असला पाहिजे. त्यानंतर पहा मुलांनो पुढच्या ओळी. जरी दृष्ट कोणी करू शासन, गुणी सज्जनांचे करू पालन, मनी माणसी हाच आहे ठसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. जरी दृष्ट कोणी करू शासन, दृष्ट म्हणजे मुलांनो वाईट माणूस, शासन म्हणजे शिक्षा, पनिशमेंट. पहा मुलांनो की विद्यार्थी या जीवनामध्ये तुमच्या हातून कळत नकळत अनेक चुका होत असतात. तुमचे गुरु तुमच्या हातून कोणत्याही चुका होऊ नये म्हणून तुम्हाला योग्य मार्गदर्शन करत असतात. आणि योग्य वेळी मुलांनो तुम्हाला शिक्षा देखील ते करत असतात, ही अभ्यासातून तुम्हाला देत असतात. तर मग मुलांनो, या गुरूंनी आम्हाला शिकवले की कोणी दृष्ट व्यक्ती जर मला दिसेल तर निश्चितच मी त्याला काय करणार आहे, शिक्षा करणार आहे. निश्चितच त्या वाईट वृत्तीच्या लोकांना मी धडा शिकवणार आहे. पण त्याचबरोबर माझ्या जीवनात जर का गुणी व्यक्ती, चांगले वर्तन करणारी माणसं आली तर निश्चितच अशा माणसांचा मी काय करणार आहे, सांभाळ करणार आहे. आणि आमच्या मनावर, बुद्धीवर आम्ही हाच ठसा नेहमी उमटवणार आहे. आणि हाच वारसा, हीच शिकवण आम्ही आमच्या पुढच्या पिढ्यांना देखील देणार आहे. पुढे पहा. तुझी त्याग सेवा फळा ये अशी, तुझी कीर्ती राहील
दाही दिशी। अगा पुण्यवंता भल्या माणसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा। त्याग म्हणजेच काय मुलांनो? सोडून देणे। सेवा, आता सेवा म्हणजेच मुलांनो की स्वार्थाविना केलेले कार्य, की अशा प्रकारची सेवा करायची आहे की त्यातून कुठल्याही प्रकारचा स्वार्थ आपण साधता कामा नये। कीर्ती म्हणजेच मुलांनो प्रसिद्धी, ख्याती, नाव लौकिक। तर इथे कवी सांगतात, हे गुरु, तू विद्यार्थी घडवण्यासाठी केलेली खडतर तपश्चर्या, मेहनत फळाला येईल। तुमचे नाव दाही दिशांना पसरेल, सर्वत्र गाजेल, कारण हे पुण्यवान। पुण्यवंतच म्हणजे काय मुलांनो? पुण्यवान। भल्या सज्जन माणसा, तू एक पिढी घडवण्याचे हे महान कार्य केलेले आहेस। पहा मुलांनो की जेव्हा तुम्ही एक चांगला नागरिक, एक चांगला व्यक्ती बनणार मुलांनो, एक चांगला नागरिक बनणार मुलांनो, आणि दाही दिशांना जेव्हा तुम्ही तुमचं नाव उज्ज्वल करणार, तर तुमच्या नावाबरोबरच मुलांनो तुमच्या गुरूंचे नाव, तुमच्या शाळेचे नाव देखील काय होणार आहे मुलांनो? नामांकित होणार आहे। आणि म्हणूनच गुरूंनी दिलेली ज्ञानरूपी वसा आम्ही वारसा म्हणून पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवू, असे आश्वासन विद्यार्थी या नात्याने आपल्याला आपल्या गुरूंना करावायचे आहे। तर मुलांनो, तर या प्रार्थनेद्वारे कवी जगदीश केवडकर यांनी गुरूंचे महत्त्व चांगल्या प्रकारे आपल्याला पटवून दिलेले आहे। आणि म्हणूनच पहा मुलांनो की जेव्हा आपण शाळेत येतो तेव्हा आपली जी स्कूल प्रेयर आहे, म्हणजे शाळेची जी प्रार्थना आहे मुलांनो, या प्रार्थनेमध्ये देखील मुलांनो आपण आपल्या गुरूंना वंदन केलेले आहे। सो स्टुडंट्स, निश्चितच सर्वांना ही प्रार्थना आवडलीच असेल। तर चला तर या प्रार्थनेतील काही महत्त्वाचे शब्दार्थ पुन्हा एक वेळ आपण पाहूया। वसा व्रत, वारसा वडिलोपार्जित चालत असलेली परंपरा, कल्पवृक्ष जे हवे ते देणारा काल्पनिक वृक्ष, कवळसा किरणांचा झोत, बीज बियाणे किंवा बी, फलद्रुप फळांनी बहरलेला, धीरता धिताई, ध्यास ओढ, पालन पाळणे, शूरता पराक्रम, वीरता पराक्रम, थोर महान, नम्रता शालीनता, शासन शिक्षा, ठसा खून। सो स्टुडंट्स, सर्वांनी ही छानशी प्रार्थना तुमच्या मराठीच्या क्लासवर्क नोटबुकमध्ये सुंदर हस्ताक्षरांमध्ये लिहायची आहे। तसेच हे शब्दार्थ देखील तुम्ही क्लासवर्क नोटबुकमध्ये लिहा। तर मुलांनो, या प्रार्थनेवर आधारित तुम्हाला होमवर्क आहे की सर्वांनी नारळाच्या झाडाचे महत्त्व तुमच्या स्वभाषेमध्ये लिहायचे आहे। तर मग मुलांनो, सर्वांनी ही प्रार्थना पाठांतर करा आणि सुंदरशा चालीत ही प्रार्थना गायनाचा प्रयत्न करा। तर आज मुलांना आपण इथेच थांबूया, आता पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन पाठ घेऊन।
तोपर्यंत धन्यवाद।